आसमानी संकटामुळे सुद्धा शेतकरी हवालदिल झालाय. अमरावती जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या मूग उडीद पिकांचं मोठं नुकसान झालंय. हाताशी आलेलं पीक वाया गेलंय. दर्यापूर तालुक्यात मुगाची पेरणी करून 75 ते 80 दिवस पूर्ण झालेत. आता पीक हाती यायची वेळ असताना सतत पाऊस बरसतोय, त्यामुळे शेंगा गळून पडत आहेत. हाती येणारं पीक वाया जात असल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होत आहे. तयार झालेला मूगही निकृष्ट दर्जाचा आणि सडका झालेला आहे. तो पडलेल्या भावात विकावा लागतो. यातून लागवडीचा खर्च निघणंही शक्य नसल्यानं शेतकरी चिंताग्रस्त झालाय. यावर्षी आमचे कास्तकारचे फार खराब हाल आहेत. सर्व मात्र झालं. मुगाले 2-2500 रुपये भाव आहे जास्तीत जास्त. सांगा काय पुरवलं आम्हाला. आम्ही कास्तकार लोक फार परेशान झालो या पावसामुळं. पीक येऊन काहीही फायदा झाला नाही आमचा.